योगी आदित्यनाथ शिवराज चौहान खट्टर यांना भाजप मुख्यमंत्री म्हणून पुन्हा संधी देत मग फडणवीसांसाठीच वेगळा न्याय नाही वेगळा न्याय नाहीच असं आहे की परिस्थिती असती तर फडणवीसांना मुख्यमंत्रीच केलं असतं कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये स्वतः माननीय पंतप्रधान महोदयांनी देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढतोय हे चार वेळा जाहीर केलं अमित भाईंनी जाहीर केलं राष्ट्रीय अध्यक्षांनी जाहीर केलं एवढंच काय उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आणि त्यातलं माझं शल्य काय सांगतो म्हणजे मला काय खुपते ते तुम्हाला सांगतो की पाच वर्ष आम्ही सरकार चालवलं अर्ध्या रात्री उद्धवजींनी फोन केला तरी ते जे म्हणतील त्याला मान होता मी कधी त्यांना नाही म्हंटलं नाही कधीच मी मुख्यमंत्री आहे तर मी त्यांच्याकडे जाणार नाही असं नाही मी स्वतः मातोश्रीवर जायचो कुठेही मान अपमान नाट्य मी केलं नाही अनेक वेळा प्रोटोकॉलमध्ये पंतप्रधानांच्या आधी मुख्यमंत्री बोलतो त्याच्या आधी सगळे बोलतात मी प्रोटोकॉल तोडून माझं भाषण केल्यानंतर त्यांना भाषण करायला द्यायचो एवढं सगळं असताना ठीक आहे तुमचं नाही पटलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे तुम्ही दुसऱ्यासोबत जाणार आहात हिमतीने सांगितलं पाहिजे फेस केलं पाहिजे मला जे खुपतं ते एवढंच खुपतं की त्यांनी माझे फोन देखील उचलले नाही शेवटी इतके तुम्ही सोबत राहिल्यानंतर किमान एवढी तरी मला असं वाटतं की दानत असली पाहिजे की फोनवर सांगू शकले असते की नाही देवेंद्र मला मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा काय जे काय कारण असेल पण मी तुमच्यासोबत देऊ शकत नाही पण त्यांनी माझे फोन देखील घेतले नाहीत याचं मला खरंच दुःख आहे